मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढायला लागलेला आहे, त्यामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईमध्ये जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, कुठल्या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दलचे अपडेट्स? नक्कीच, मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो की मी आता जे जे पुलावर आहे आणि जे जे पुलावर जर पाहिलं तर अशा प्रकारे मोठं जे पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. हा संपूर्ण जे जे पुलवर जर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, माझ्या पायाकडे पाहिलं तर हे जवळजवळ 1 फुटापर्यंत जे पाणी आहे ते साचलेलं आहे. हिंदमाता असेल, हिंदमाताचा परिसर असेल किंवा हाजी अल्ली असेल, या विभागामध्ये देखील पाणी साचल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. तशा प्रकारची माहिती जी आहे ती ट्विटरद्वारे मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. आपण आता जे जे पुलावर उभे आहोत आणि जे जे पुलावर हा एक पार्ट आहे, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या पाणी साचल्यामुळे आपण पाहिलं तर ही जी रांग आहे, वाहनांची रांग ही एकदम लास्टपर्यंत जे जे रुग्णालयाच्या पुढे गेलेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे. मात्र आम्ही आपण आता या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 मिनिटापासून उभे आहोत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी महापालिकेची यंत्रणा जी काम करायला पाहिजे आहे ती कुठे दिसत नाहीये. पाण्याचा निचरा होण्यासाठी या पाईपलाईन्स असतात या पुलावरच्या, त्या मात्र नाहीयेत. आपण काही लोकांकडून आपण बातचीत करूया, काय सांगाल तुला? इकडे ब्रिजावर बघा काय चालले आहे, पाणी वाणी भरतेस काय करतेस बीएमसी. आपण जर पाहिलं तर वाहन चालक देखील महानगरपालिकेबद्दल रोष व्यक्त करताना दिसत आहेत. ठीक, बरोबर प्रशांत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती होती, हेच रडगाणं मुंबईचं आहे, त्यामुळे सगळेजण संताप व्यक्त करताना सुद्धा दिसत आहेत. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे